छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। शिवराय मित्रांनो, आज आपण निघालोय किल्ले पुरंदर पाहण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी। सासवड मार्गे आल्यानंतर नारायणपूर मधील श्री दत्त महाराज मंदिरांच्या अलीकडेच पुरंदर किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग आहे। गडावरती जाण्यासाठी एक सुंदर असा छोट्या घाट मार्गाने आपल्याला वरती जावे लागते। वरती गेल्यानंतर आर्मीचा एरिया असल्यामुळे आपल्याला आधार कार्ड किंवा आपले ओळखपत्र कोणतेही ओळखपत्र असणे अनिवार्य आहे। पुरंदर किल्ला म्हटलं तर सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यात येतं छत्रपती संभाजी महाराज। 14 मे 1657 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजचा जन्म पुरंदरावरती झाला। नंतर चटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे वीर मुरारबाजी देशपांडे आणि पुरंदरचा तह। अगोदरचा इंद्रनील पर्वत म्हणजेच पुरंदर, कालांतराने काही काळासाठी औरंगजेबाने त्याचे नाव आजमगडही ठेवले होते। गडावरती आल्यानंतर टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी स्वतंत्र पार्किंग आहे। गडावरती आर्मीचा कॅम्प असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जाण्यास मनाई आहे। तसेच ठिकठिकाणी आपल्याला आर्मीचे लोक थांबलेलेही दिसतात। गडावरती आल्यानंतर सुरुवातीलाच वीर मोरारबाजी देशपांडे यांचा पुतळा पाहायला मिळतो। पुढे आल्यानंतर आपल्याला सासवडकडे तोंड करून असणारा बिनी दरवाजा पाहायला मिळतो। तसेच त्याच्या विरुद्ध बाजूला केदार दरवाजा आहे। सुरक्षेच्या कारणामुळे बिनी दरवाजा सध्या बंद करण्यात आलेला आहे। यानंतर गडावरती इंग्रजांच्या काळातील काही चर्चे पाहायला मिळतात। पुरंदरगडाच्या शेजारीच वज्रगड पाहायला मिळतो, त्यामध्ये फक्त एक खिंड आहे, तिला भैरव खिंड असे म्हणतात। गडावरती पुढे आल्यानंतर म्हणजेच पुरंदर माचेवरती नवीन छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे। गडाचे मुख्य देवस्थान म्हणजे केदारेश्वर मंदिर। तसेच गडावरती आपल्याला मारुती मंदिर, शिव मंदिर, पुरंदरेश्वर मंदिर तसेच अनेक देवींची मंदिरे पाहायला मिळतात। केदारेश्वर मंदिर हे गडावरील सर्वात उंच ठिकाणी असून त्या ठिकाणी जाण्यासाठी साधारण 30 ते 40 मिनिटाचा ट्रेक करावा लागतो। पण आर्मीचा कॅम्प असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला मोबाईल आणि कॅमेरा खाली जमा करावा लागतो। गडाची उंची समुद्रसपाटीपासून 4,568 फूट उंच आणि जमिनीपासून 2,500 फूट उंच आहे। गडावरती हत्ती बुरुज, शेंद्र्या बुरुज, सफेद बुरुज, फत्ते बुरुज, काळा बुरुज अशा प्रकारचे 24 बुरुज असल्याची इतिहासात नोंद असलेली पाहायला मिळते। गडाच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी मोबाईल आणि कॅमेरा आपल्याला अगोदरच जमा करावा लागतो। गडावरती जाण्यासाठी एकच पावलाट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षेच्या कारणास्तव लोखंडी जाळीचे कंपाऊंड केलेले दिसते। आता आपण पुरंदर माचेवरती असून त्याची उंची जमिनीपासून 2100 फूट वरती आहे। त्याच्यानंतर बालेकिल्ला हा जमिनीपासून 2,500 फुटावरती आहे। पुरंदरेश्वर मंदिरामध्ये आपल्याला भगवान इंद्रांची मूर्ती पाहायला मिळते। मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हे दोघे स्वराज्यावर चालून आले, त्यावेळी त्यांनी पहिला पुरंदर किल्ला निवडला, गडाला वेढा घातला। दिलेर खानाने पुरंदर किल्ल्याला 31 मार्च 1665 वेढा घातला। त्यावेळी गडाचे किल्लेदार होते मोरारबाजी देशपांडे। पुरंदर किल्ला जिंकणे एवढे सोपे नव्हते, म्हणून दिलेर खानाने पुरंदरच्या शेजारील वज्रगड ताब्यात घेण्याचे ठरवले आणि 15 दिवसांच्या लढाईनंतर वज्रगड दिलेर खानाने ताब्यात घेतला। गडावरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिला आणि शेजारी छत्रपती संभाजी महाराजांचे वंदनस्थळ पाहायला मिळते। या ठिकाणी विविध किल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे। दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी ज्यावेळी वज्रगड ताब्यात घेतला, त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला पुरंदरकडे। खूप प्रयत्न करूनही त्यांना पुरंदर माचीवरून बाल्य किल्ल्याला मारा करणे अवघड जात होते, म्हणून दिलेर खानाने तोफांची उंची बाल्य किल्ल्याला मारा करण्याएवढी मिळवण्यासाठी आपण शेतात जशी राखण करण्यासाठी उंच मासणी बनवतो तशी उंच मासणी पण भक्कम बनवण्याचे ठरवले आणि तेथून सफेद बुरुजावर मारा करण्यात येत होता। गडावरती मुघलांचे 25 ते 30 हजार सैन्य चालून आले होते आणि त्यावेळी मुरारबाजींकडे फक्त 1,000 सैन्य गडावरती होते। त्यातील अवघे 700 सैन्य निवडून मुरारबाजी
त्या 25-30 हजार सैन्यावरती तुटून पडले होते। पण दुर्दैवाने त्यात मोरारबाजी देशपांडे वीरगतीत गेले। पण तरीही दिलेरखानाला गड घेता येत नव्हता। 2 महिने उलटून गेले। अखेर दिलेरखानाने घोषणा केली की पुरंदर किल्ला घेतल्याशिवाय डोक्यावर पागोटे घालणार नाही। पण त्याला तो किल्ला जिंकता आला नाही, कारण एका बाजूला लढाई चालू असताना दुसऱ्या बाजूला जनतेशी अमानुष अत्याचार चालू होता, आणि त्यामुळे महाराजांनी तह करण्याचे ठरवले। आणि इतिहासाच्या नोंदीनुसार 11 जून 1965 साली तो तह झाला। या तहामध्ये पुरंदरसह 23 किल्ले मुघलांना देण्याचे ठरवले। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराज। जय शंभूराजे।